हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कार्यक्रमासाठी तुम्ही गजरा वापरून वेगवेगळ्या हेअरस्टाईल कशा करू शकता याबद्दलच्या काही आयडियाज देणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर आता लग्न समारंभ चालू झालेले आहेत, किंवा मग आपण कुठल्याही कार्यक्रमात जायचं असेल तर साडी घातल्यानंतर हेअरस्टाईल आपण नक्की करतो. तर हेअरस्टाईल केल्यानंतर गजरा लावायला तर सगळ्यांनाच आवडतं. तर आपण बन घालून मस्त त्याला गोल राऊंडमध्ये गजरा लावून खूप छान हेअरस्टाईल करू शकतो, किंवा मग तुम्ही हाफ बनला ही गजरा लावून खूप छान हेअरस्टाईल तिथे तुम्ही करू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. तुम्हाला जर फ्रेश फुलं नाही मिळाली तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर ॲक्सेसरीज वापरून सुद्धा मस्त हेअरस्टाईल करू शकता. साडीवरती सर्वात जास्त केली जाणारी हेअरस्टाईल म्हणजे बन. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचा बन तिथे बांधून त्याला गजरा लावून खूप छान आपण त्याला सजवू शकतो. बनवरती सुंदर गजरा लावल्याने खूप छान लूक येतो आणि आपला लूक तिथे पूर्ण होतो. लग्न समारंभात गजराचा वापर तर खूप जास्त केला जातो. जर तुम्हाला बन नसेल बांधायचा तर तुम्ही केस मोकळे सोडून देखील त्यावरती गजरा लावू शकता. त्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रकारे तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. त्यामुळे सुद्धा खूप सुंदर लुक आप तिथे क्रिएट करू शकतो. हळदी फंक्शनला किंवा तुम्हाला कुठे वेडिंग गेस्ट म्हणून जायचं असेल तर तुम्ही अशा हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता. साडीवरती अशा हेअरस्टाईल खूप जास्त सुंदर दिसतात आणि गजरा लावल्यानंतर तिथे आपला लुकच खूप वेगळा येतो. गजरा लावल्याने खूप सुंदर लुक तिथे आपल्याला येतो, आपला लुक पूर्ण होतो. ज्या लेडीजचे जास्त मोठे लांब केस असतात त्या केस मोकळे सोडायला नको वाटतं त्यांना, कारण की ते केस मॅनेज करायला खूप अवघड होतं. त्यामुळे तुम्ही तिथे वेणी घालून तुम्ही वेणीला गजरा लावून खूप छान आणि सुंदर तिथे डेकोरेट करू शकतात. त्यामुळे खूप सिंपल सोबर पण आकर्षक लुक तुम्हाला येतो. तर लग्न समारंभासाठी किंवा इतर कुठल्याही फंक्शनसाठी तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे गजऱ्याने आपल्या हेअरला डेकोरेट करू शकता.